बघा लक्ष द्या दादा, थेरोटिकल एक्झाम्पल आहे कुठचंही, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलिंडर. लार्जेस्ट सिलिंडरचं व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. दॅट कॅन बी इन्स्क्राइब, इन्स्क्राइब फिट होणे. आतमध्ये आपण किती लार्जेस्ट व्हॉल्यूमचं सिलिंडर फिट करू शकतो, कुठं? इन ए स्पेअर ऑफ रेडियस आर सेंटीमीटर. तर हा जो स्पेअर आहे ज्याची रेडियस काय आहे, स्मॉल आर सेंटीमीटर, या स्पेअरमध्ये किती लार्जेस्ट व्हॉल्यूम असणार, राईट सर्क्युलर सिलिंडर इन्स्क्राइब होऊ शकतं, फिट होऊ शकतं. तर याची आपल्याला, याचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. त्या लार्जेस्ट सिलिंडर जेवढ्या व्हॉल्यूमचं ते त्यामध्ये फिट होईल त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा. ओके, समजा आपण कन्सिडर केलं, डायग्राम मी इथं दाखवले, लेट आर इज द रेडियस ऑफ बेस अँड एच इज द हाईट ऑफ सिलिंडर. तर या राईट सर्क्युलर सिलेंडर मॅक्झिमम व्हॉल्यूमचा सिलेंडर याची बेसची रेडियस काय घेतली आपण, आर, आणि त्याची हाईट किती घेतली, एच. तर सेंटरपासून इथपर्यंतचं डिस्टन्स काय असणार, एच बाय टू. अँड स्मॉल आर इज द रेडियस ऑफ स्पेअर. ओके, यामध्ये गिवन क्वांटिटीज आहेत बाय इन राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरमनुसार काय होईल, आर स्क्वेअर ओके प्लस एच बाय टू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजेच मी या आर स्क्वेअरला, आर गिवन आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, एचला मला किंवा कॅपिटल आरला कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे, हाईटच्या फॉर्ममध्ये. तर आपण बेसचा रेडियस तर त्याला हाईटच्या फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस केलं, ओके, या बेसची रेडियस मी काय करतो, आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर बाय फोर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर याबरोबरच काय येईल, कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर अपॉन फोर. याला दिला मी एक नंबर, ओके, एक नंबर इक्वेशन. आता व्हॉल्यूम त्या सिलिंडरचं, लार्जेस्ट सिलिंडर म्हणजे त्याचं व्हॉल्यूम पण काय असणार आहे, मॅक्झिमम. व्हॉल्यूम ऑफ सिलिंडर हे फंक्शन आहे आपलं, व्हॉल्यूम ऑफ सिलिंडर काय होईल मग, व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे, बेसचा एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. किती असणार बेसचा एरिया, पाय आर स्क्वेअर, कॅपिटल आर स्क्वेअर, ओके, मल्टिप्लाइड बाय हाईट एच. आर स्क्वेअरच्या जागी आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय होईल, व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटू एच. तर याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय फोर. तर या पाय एचने आत मल्टिप्लाय केलं, फी इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच मायनस पाय एच क्यूब अपॉन फोर. तर हे मिळालं आपल्याला व्हॉल्यूम. मग मी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, एचच्या रिस्पेक्ट आपण याला डिफरन्शिएट करू, काय होईल व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह, डी बी बाय डी एच इज इक्वल टू फोर पाय आर स्क्वेअर. कॉन्स्टंट आहे, आर इज द रेडियस ऑफ स्पेअर. तर स्पेअरची रेडियस त्यांनी आर दिलेली आहे, काय होईल फोर सॉरी पाय आर स्क्वेअर एचचा, एचच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार वन मायनस पाय बाय फोर कॉन्स्टंट, पाय बाय फोर एच क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एच स्क्वेअर. मग फॉर व्हॉल्यूम मॅक्झिमम, लार्जेस्ट सिलेंडर म्हणजे मॅक्झिमम व्हॉल्यूम असणार ना सिलेंडर, व्हॉल्यूम मॅक्झिममसाठी डी व्ही बाय डी एच इज इक्वल टू झिरो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याच फंक्शनचा झिरो आपण घेतला, काय येईल मग, पाय आर स्क्वेअर मायनस थ्री पाय बाय फोर एच स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. मायनस टर्म राईट साईडला प्लस होईल, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री बाय थ्री पाय बाय फोर एच स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल होतील आणि यावरूनच एचची व्हॅल्यू एच स्क्वेअर इज इक्वल टू फोर बाय थ्री आर स्क्वेअर. ओके, ही काय मिळाली आपल्याला, एचची व्हॅल्यू, एच स्क्वेअरची व्हॅल्यू. आता चेक करायचं आहे या एचच्या व्हॅल्यूला, एच इज इक्वल टू टू अपॉन रूट थ्री आर,
is kya hoga, h is equal to 2 upon root 3 times r. या h च्या व्हॅल्यूला ते फंक्शन मॅक्सिमम आहे का, व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे का, हे कुठून करणार आता सेकंड डेरिव्हेटिव्ह. व्हॉल्यूमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे, पाय आर स्क्वेअर, ओके, मायनस 3 पाय बाय 4 एच स्क्वेअर, 3 पाय बाय 4 एच स्क्वेअर. याला मी सॉरी डीव्ही बाय डीएच याची व्हॅल्यू आहे. याला मी परत एकदा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एच, तर काय होईल, डी टू डी अपॉन डी एच स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3 पाय बाय 4 ॲज इट इज एच स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 एच. आता एचची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह आहे, आर इज द रेडियस ऑफ द स्क्वेअर, म्हणजेच हे मायनस 2 ने याला डिवाइड केलं, 2 3 पाय बाय 2 इंटू एच 2 आर बाय रूट 3 अँड इट इज निगेटिव्ह, कारण याला साईनच कोणता आहे, निगेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉल्यूम इज लेस दॅन 0, देअरफोर व्हॉल्यूम इज मॅक्झिमम ॲट दॅट पॉईंट. कोणत्या पॉईंटला, ॲट एच इज इक्वल टू 2 आर अपॉन रूट 3, त्या सिलिंडरची हाईट एवढी असताना. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट रेडियस आपण त्या बेसची काढली पाहिजे, काय होईल, आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, एच स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 4 बाय 3 आर स्क्वेअर, 1 आर स्क्वेअर मायनस 4 बाय 3 किती येणार, ते 1 मायनस 4 बाय 3, 3 मायनस 4 1 बाय 3 आर स्क्वेअर. एक मिनिट, इथं काय आहे, 4 बाय 3 नाही, आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर 1 बाय 4 टाइम्स एच स्क्वेअर, ओके, मग आर स्क्वेअर मायनस 1 बाय 4 टाइम्स एच स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 4 बाय 3 आर स्क्वेअर, 4 4 कॅन्सल, तर 1 आर स्क्वेअर मायनस 1 बाय 3 आर स्क्वेअर किती येईल, ते 2 बाय 3 आर स्क्वेअर. तर ही मिळाली आर स्क्वेअरची व्हॅल्यू, म्हणजेच यावरून आर इज इक्वल टू रूट 2 अपॉन रूट 3 टाइम्स आर, बेसची काय मिळाली, रेडियस. आता या सिलिंडरचं आपल्याला फाइंड द व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलिंडर, ते सिलिंडरचं डायमेन्शन मिळालं, हाईट किती सिलिंडरची, 2 आर अपॉन रूट 3, आणि बेसची रेडियस किती आहे, आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 बाय 3 आर स्क्वेअर, रेडियस ऑफ द स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, किंवा आर इज इक्वल टू रूट 2 अपॉन रूट 3 टाइम्स आर, किंवा आता त्याचंच व्हॉल्यूम आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी काय केलं पाहिजे, व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एच. बघा आता व्हॉल्यूम काय येत आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलिंडर फी इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथे टाकतो, काय आर स्क्वेअरची व्हॅल्यू, 2 बाय 3 आर स्क्वेअर स्मॉल आर स्क्वेअर इंटू एचची व्हॅल्यू आहे 2 बाय रूट 3 टाइम्स आर, म्हणजेच ते होईल 2 इंटू 2 4 4 पाय आर क्यूब अपॉन 3 रूट 3 क्यूबिक सेंटीमीटर इज द व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलिंडर दॅट कॅन बी इन्स्क्राइब इन ए स्पेअर, ओके. अगदी सिंपल एक्झाम्पल होतं हे, बघा आता लक्ष द्या काय दिलेलं आहे 23 नंबरमध्ये, शो दॅट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स मायनस 2 एक्स अपॉन 2 प्लस एक्स अँड फॉर एक्स ग्रेटर दॅन मायनस 1, एक्सची व्हॅल्यू मायनस 1 ग्रेटर आहे, इज अँड इन्क्रीजिंग फंक्शन. तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑलरेडी आपण मागेही डिस्कस केलेलं आहे, इन्क्रीजिंग फंक्शन ऑन इट्स डोमेन, डोमेन काय, तर एक्स ग्रेटर दॅन मायनस 1. आता आपण बघू याच फंक्शनला मी डिफरन्शिएट करतो, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स मायनस 2 एक्स अपॉन 2 प्लस एक्स, काय होईल रे, याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय होईल, डिवाय बाय डी एक्स. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू चेन रूलनुसार 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 एक्सचा 1,
ओके माइनस ये दोन टर्म चा डिविजन आहे क्वेश्चन रूल इथे आपण वापरणार आहे तर 2 प्लस x इनटू 2x चा डेरिवेटिव 2 माइनस 2x इनटू 2 प्लस x चा डेरिवेटिव काय येतो 2 चा 0 x चा 1 आपण 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर ओके हा झाला त्याचा dy/dx याला सोडून सिंपलीफाई केलं 1 अपॉन 1 प्लस x माइनस बघा ना आत मध्ये हे सिंपलीफाई केलं 2 इनटू 2 4 प्लस 2x माइनस 2x अपॉन 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर प्लस 2x माइनस 2x कैंसल 4 अपॉन 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर 1 अपॉन 1 प्लस x माइनस 4 अपॉन 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर याने क्रॉस मल्टीप्लाई केलं 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर माइनस 4 इनटू 1 प्लस x अपॉन 1 प्लस x इनटू 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर तरी dy बाय dx ची व्हॅल्यू मग पुढे dy बाय dx इज इक्वल टू काय होईल याचा स्क्वायर 4 प्लस 4x प्लस x स्क्वायर माइनस 4 माइनस 4x आणि डिवाइड ला 1 प्लस x आणि 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर माइनस 4x प्लस 4x कैंसल माइनस 4 प्लस 4 कैंसल राहणार काय शिल्लक x स्क्वायर अपॉन 1 प्लस x आणि 2 प्लस x ब्रैकेट स्क्वायर तर फॉर x ग्रेटर दॅन माइनस 1 काय म्हणले x माइनस 1 पेक्षा ग्रेटर तर हे जे फंक्शन आहे माइनस 1 पेक्षा ग्रेटर कोणती व्हॅल्यू टाकली तर त्याचा स्क्वेअर काय येणार ऑलवेज पॉझिटिव्ह आणि 1 प्लस x ग्रेटर दॅन माइनस 1 आहे ओके माइनस 1 तर नाही म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि इथेही पॉझिटिव्ह येणार त्याचा स्क्वेअर आहे इट इज ग्रेटर दॅन 0 मग dy / dx म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला याचा अर्थ dy / dx ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह देयरफॉर फंक्शन इज एन इंक्रीजिंग फंक्शन ओके तर ही ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे तर या इंक्रीजिंग फंक्शनचा कन्सेप्ट ऑलरेडी आपण स्टडी केलाय बघा तर हे जे लास्ट एक्झाम्पल आहे या एक्सरसाइज मधलं किंवा या लेसन मधलं कारण याचा मिसलेनियस एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायचा आहे काही डाउट्स असतील तुम्ही मला विचारू शकता ओके तर या पद्धतीने लेसन आपण एंड करणार आहे बघा लक्ष द्या प्रूव दॅट y इज इक्वल टू 4 sin theta upon 2 plus cos theta माइनस थीटा इज एन इंक्रीजिंग फंक्शन हे पण फंक्शन तुम्हाला इंक्रीजिंग शो करायचं आहे तर इफ थीटा इज बिटवीन 0 टू पाय बाय 2 म्हणजे थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ओके तर काय करा याला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा dy / d थीटा आणि तो काय येणार आहे तुमचा पॉझिटिव्ह dy / d थीटा पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये sin थीटा cos थीटा काय असतात पॉझिटिव्ह असतात ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह म्हणजे ते फंक्शन काय झालं इंक्रीजिंग फंक्शन ओके या पद्धतीने हे शो करा मिसलेनियस एक्सरसाइज मधले फक्त एमसीक्यू मल्टीपल चॉईस क्वेश्चन मी सोडवून देणार आहे बाकीचे सगळे न्यूमेरिकल